नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज एक नवीन व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आणि आज याच्यामध्ये तुम्हाला मी बीडिंग फॉलच्या मशीनची माहिती देणार आहे, कारण बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या आणि काही ताईंनी कॉल पण केला होता की ताई बीडिंगची मशीन आम्ही नवीनच घेतली आहे आणि ज्यावेळेस आणली होती त्यावेळेस बीडिंग व्यवस्थित येत होती, आता बीडिंग येत नाही, डायरेक्ट शिलाई येते। तर तुमच्या मशीनला काही झालं नाहीये आणि काही प्रॉब्लेम नाही। ज्या ताई आहेत ज्यांनी नवीनच बीडिंग फॉलची मशीन घेतली, तर त्यांना काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या माहीत नसतात आणि त्याच्यामुळे मग हा प्रॉब्लेम येतो। तर ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खर्च करायची गरज नाही किंवा दुकानात मशीन न्यायची गरज नाही। त्याच्यासाठी आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते बीडिंगच्या मशीन बद्दल। चला सुरुवात करू। तर हे पहा, ही आहे बीडिंगची मशीन। तर मैत्रिणींनो, बीडिंग का येत नाही आता हे मी तुम्हाला दाखवते। तर हे पहा, ज्या वेळेस आपली बीडिंग येत असती साडीला, ज्या वेळेस आपली बीडिंग येते त्यावेळेस एक सेटिंग असते आणि हे पहा ती इथं असते। तर इथं बघू शकता तुम्ही, हे आहे हा जो बाण आहे तो आहे दोन तीनच्या आणि दोनच्या मध्ये, म्हणजे आता हा बघू शकता तुम्ही, याला इथं जर असं लूज केलं, हा स्क्रू आहे आणि हा स्क्रू जर ह्या साईडला फिरवला असा, म्हणजे आपल्या साईडला फिरवला, तर हा बाण येतो खाली गेला, बघा हा खाली गेला। ज्यावेळेस हा बाण खाली पडतो त्यावेळेस काय होतं, डायरेक्ट इथे शिलाई येते, शिलाई येते। तर मग त्यावेळेस काय करायचंय, हा स्क्रू आहे तर इथे ह्या याला पकडायचं असं, हा जो असा आकाराचा आहे, म्हणजे हा पाईप आहे ह्या आकाराचा, तर ह्या पाईपला असं उचलायचंय, अगोदर असं उचलायचं आणि नंतर तुम्हाला किती वर ठेवायचंय ते बघायचंय, तुम्हाला किती बारीक बीडिंग पाहिजे, किती मोठी पाहिजे त्याच्यावर ठेवायचं। तर इथं मी मीडियम साईज ठेवली आहे 3 आणि 2.5 इंचच्या मध्ये आणि त्याच्यानंतर हा स्क्रू आहे तो परत टाईट करायचा आहे, म्हणजे ह्या साईडला फिरवला की हा टाईट होतो। आता हा टाईट केल्यानंतर, हा स्क्रू टाईट केल्यानंतर हे पा, हा वरती उंचावरती आला आणि आपल्या इथं सेटिंग आहे ती फिक्स झाली। आणि आता मी तुम्हाला दाखवते बीडिंग व्यवस्थित येते का नाही। तर खूप सुंदर अशी बीडिंग आली तुम्ही बघू शकता। तर काही प्रॉब्लेम झालेला नसतो मशीनला किंवा न्यायची गरज नसते। ज्या वेळेस ही सेटिंग आहे ती खाली आली, म्हणजे मी तुम्हाला जसं बोलले की हा जो बाण आहे तो जर हा खाली आला असा झिरोवरती आला, परत दाखवते, तो जर असा झिरोवरती आला तर मग बीडिंग येत नाही। आणि तो का येतो, कारण हा स्क्रू आहे तो फिरवलेला असतो, लहान मुलांनी म्हणा किंवा तुमच्याकडून चुकून हा फिरलेला असतो असं काहीतरी मिस्टेक होते आणि तो बाण आहे तो खाली येतो, म्हणजे हा स्क्रू लूज झाल्याशिवाय हा बाण खाली येत नाही। तर याला असं वरती घ्यायचंय आणि याला परत टाईट करायचंय आणि हा जरा घट्ट करायचाय, म्हणजे हा आपोआप खाली येणार नाही आणि त्याच्यानंतर मग बीडिंग करायची। तर बीडिंग येते आणि ज्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये शिलाई काम करायचंय, ज्या वेळेस तुम्हाला याच्यात शिलाई मारायची त्यावेळेस काय करायचंय, हा बाण आहे तो खाली करायचाय, म्हणजे असा झिरोच्या बाहेर एकदम पूर्ण लूज करायचा स्क्रू आणि परत टाईट करायचा, म्हणजे त्यावेळेस काय होतं, हा बाण इकडे गेला की इथं मशीनवरती शिलाई येते। आणि ज्या वेळेस हा बाण आहे तो असा वरती घेतला आणि स्क्रू टाईट केला की त्यावेळेस बीडिंग येते। हे बघा, परत दाखवलं मी तुम्हाला करून आणि खूप सुंदर बीडिंग येते। तर तुमच्या लक्षात आलं असेल, आणि ज्या वेळेस तुम्हाला फॉल लावायचा आहे, जी आपली साडीची बॉर्डर असते, तर बॉर्डर वरती परफेक्ट आपला फॉल ठेवून घ्यायचा आहे एकावर एक आणि ठेवल्याच्या नंतर आहे, तर हिला काय करायचंय, आता आपण इथं काय करतो, बीडिंगला हा कपडा असा वर उचलतो त्यावेळेस बीडिंग होते आणि ज्या वेळेस तुम्हाला फॉल लावायचा आहे त्यावेळेस असं सरळ ठेवायचंय आणि ह्या पाईपिंगच्या, म्हणजे हा जो दाब आहे त्या दाबाच्या आतमध्ये असं सरळ ठेवायचं आणि मग शिलाई मारायची, म्हणजेच बीडिंगचा दाब बदलायचा नाहीये, पण असं वर उचललं फॉल आणि साडी तर काय होतं, गोल येतं, म्हणजे हा भाग आहे तो गोल येतो हा भाग, आणि याला जर सरळ ठेवलं तर चपटी येते। तुमच्या लक्षात आलं असेल की मी हे जे दाखवलंय ते तुमच्या लक्षात आलं असेल 100%, आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवीन। आणि परत एकदा सांगते की अगोदर पण मी बीडिंग फॉलचे व्हिडिओ टाकलेले आहेत, साडीला फॉल कसा लावायचा, एक साईडने फॉल कसा लावायचा, किंवा ही जी खालची बॉर्डर आहे तर ही बॉर्डर आहे ना ती गोल नाही आली पाहिजे। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, मेन म्हणजे तुमचं काय होतं की मशीनला शिलाई येते, बीडिंग येत नाही, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी लक्षात ठेवा किंवा ह्या गोष्टी फॉलो करा, मग तुमच्या मशीनला काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि जरी काही लक्षात आलं नसेल तर कमेंट करून विचारा, त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेन। तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।